धाराशिव लोकसभा मतदारसंघातून पुन्हा ॲक्टिव खासदार म्हणून परिचित असलेल्या ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी दादा गटाकडून आमदार राणा जगजितसिंग यांची पत्नी अर्चना पाटील यांना रिंगणात उतरवण्यात आलेले. त्यामुळे निंबाळकर विरुद्ध पाटील हा पारंपरिक संघर्ष यंदाच्या निवडणुकीतसुद्धा पाहायला मिळणार आहे. ओमराजेंची तडफदार प्रतिमा, थेट लोकांशी कनेक्ट राहण्याची शैली आणि एकूणच धडाकेबाज कामगिरी पाहता धाराशिवमधून पुन्हा एकदा ठाकरेंचा हा वागच डरकळे फोडण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला या टापूत पाटील घराण्याचाही दबदबा राहिल्याने काट्याची टक्कर होऊ शकते. धाराशिवचा इतिहास, पाटील व निंबाळकर घराण्यातील संघर्ष आणि सध्याची समीकरणे याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी अतुल क्षीरसागर, बोल बिंदासच्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळचा शेकाप काँग्रेसचा गड. 1952 पासून ते 1996 पर्यंत मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं, मात्र जिल्ह्यात शेकापचाही जोर असायचाच. शेकापच्या उद्धवराव पाटील यांचं मोठं नाव या जिल्ह्यामध्ये होतं. जिल्ह्याच्या राज्यकारणामध्ये त्यांचं नाव हे अग्रेयी होतं, प्रभावी होतं. तुळजापूर असेल, उस्मानाबाद असेल, कळंब असेल, भूम असेल, परंडा असेल, या ठिकाणी नेहमीच शेकापाचे आमदार राहिलेले. तर उद्धवराव खासदार असायचे. 1977 पर्यंत हा मतदारसंघ सर्वसाधारण गटांसाठी खुला होता, मात्र त्यानंतर 2009 पर्यंत तो राखीव राहिला. त्यानंतर पुन्हा खुला झाला शरद पवार आणि पद्मसिंह पाटील यांच्यामुळे. इथे खऱ्या अर्थाने काँग्रेसचा प्रभाव निर्माण झाला आणि काँग्रेसचे अरविंद कांबळे हे इथून एक नाही, दोन नाही, तर तब्बल 4 वेळा खासदार झाले. आणि 1996 मध्ये शिवसेनेने हा काँग्रेसचा गड भेदला आणि सेनेच्या शिवाजी कांबळे यांनी इथून आपली विजयश्री खेचून आणली. पुढच्या काळामध्ये सेना, राष्ट्रवादी यांच्या ताब्यात आलटून पालटून हा मतदारसंघ खुला झाल्यानंतर राहत गेला. आणि 2009 ला मतदारसंघ खुला झाल्यावर पद्मसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवली आणि निसटत्या फरकाणी जिंकलीसुद्धा. त्यावेळी त्यांचे मताधिक्य केवळ 6,000 आसपास होतं. मात्र 2014 ला पाटलांना सेनेच्या प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी आसमान दाखवलंच. 2019 मध्ये पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजित सिंग हे आमनेसामने आले आणि या राणांना धूळ चारली आणि एक वर्तुळ खऱ्या अर्थाने त्या तिथे पूर्ण झालं. ओमराजेंचे वडील पवनराजे आणि राणांचे वडील पद्मसिंह पाटील हे खरं तर चुलत बंधू, मात्र नंतर त्यांच्यामध्ये राजकीय सत्ता स्पर्धा आणि विदुष्ट निर्माण झालं. त्यांनी परस्पर विरोधामध्ये विधानसभा निवडणूक लढवली. त्यात पद्मसिंह पाटील अगदी अल्पमतानीच, म्हणजे बोटावर मोजण्या एवढ्या मतानीच निवडून आले आणि 2006 मध्ये पवनराजेंची हत्या झाली. त्या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांचे नाव पुढं आलं आणि त्यांना या प्रकरणामध्ये अटकही झाली. त्यामुळे निंबाळकर विरुद्ध पाटील हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार संवेदनशील आणि टोकाचा संघर्ष मानला जातो. या पार्श्वभूमीवर अपघाताने राजकारणात आलेल्या निंबाळकर यांनी मागच्या 5 वर्षात मोठी राजकीय मजल मारली आहे. संसदेतील भाषणे असोत व ग्राउंड लेवलवरचं काम असो, ते सगळीकडेच ओमराजे सरस ठरत आहेत. जनमानसातील खासदार अशी ओमराजेंची वेगळी ओळख आणि त्याचबरोबर ते असणारे उच्च शिक्षित इंजिनियर, मात्र जमिनीवर असलेला प्रत्येकाच्या कामाला धावून जाणारा नेता ही त्यांची ठळक प्रतिमा पूर्ण जिल्ह्याभर आपणाला पाहायला मिळते. मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेमध्ये मांडणारे ओमराजे निंबाळकर हे एकमेव खासदार आहेत. स्वाभाविकच
मराठा समाजाची ताकद त्यांच्यामागे एकवटू शकते. तसे पाहिल्यास धाराशिव विधानसभेचे कैलास पाटील हे ठाकरे गटाचे एकमेव आमदार त्यांच्यासोबत आहेत. शिवाय मोठी ताकद असलेले ठाकरे गटाचे दिनकर माने यांचंही पाठबळ ओमराजेंना मिळू शकेल. कागदावरील चित्र काही असो, सर्वत्र बोलबाला आहे तो मात्र ओमराजेंचाच. तसा हा भाग दुष्काळी, मात्र पीक विमा मिळवून देण्यासाठी ओमराजेंनी लढा जो उभारला त्या लढ्याला त्यांना यश मिळालं आणि त्यातून त्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून दिला असे येथील शेतकरी आणि लोक सांगतात. मतदारसंघासाठी करोडो रुपयांचा निधीही त्यांनी मिळवला. खऱ्या अर्थाने उस्मानाबादमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणण्याकरता महत्त्वाची भूमिका ही ओमराजेंनी बजावलेली आहे. या त्यांच्या सगळ्या सकारात्मक बाजू ठरतात. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघ यामध्ये औसा, त्यामधून असणारे भाजपाचे अभिमन्यू पवार, तुळजापूर यामध्ये असणारे भाजपाचे राणा पाटील, तर त्यानंतर परंडा या भागातून असणारे तानाजी सावंत, त्याचबरोबर उमरग्यामधून शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले, तर बार्शीमधून अपक्ष उमेदवार असणारे या सर्वांची एकत्रित बाजू ही युतीच्या बाजूनी आहे आणि केवळ ओमराजेंच्या बाजूनी कैलास पाटील आहेत. यांच्यातील आपणाला या बाबी जरी पाहायच्या झाल्या तरी तानाजी सावंत आणि ओमराजे यांचा संघर्षसुद्धा पूर्ण जिल्ह्याने पाहिलेला आहे. मात्र हा गटसुद्धा आज नाराज असल्याचं खाजगीमध्ये बोललं जातं. त्यांची सक्रियता किती राहणार हे नक्कीच पाहावं लागेल. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनी कमळ हातात घेतलं आहे, पण त्यांना उमेदवारी भाजपाकडून न मिळाल्याने तेही नाराज दिसतात. त्यात अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीचा असंतोष ठिकठिकाणी पाहायला मिळतोय. माजी खासदार रवींद्र गायकवाड शिंदे गटासोबत असल्याने त्यांची मदत अर्चनाताईंना मिळण्याची शक्यता आहे. हा प्लस पॉईंट ठरावा. अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. बचत गट एकत्रित करून त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या विषयावरती प्रचंड असं काम केलेलं आहे. त्यांनाही त्यांचा हा फायदा होऊ शकतो. राणा जगजीत सिंग हे आमदार असले तरी त्यांना स्वतःचा राजकीय असा ठसा अद्यापपर्यंत उमटवता आलेला नाही आहे. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र इतकीच खरे तर त्यांची ओळख असून स्वतःची आयडेंटिटी निर्माण करण्यात अजून तरी त्यांना यश आल्याचं दिसत नाही आहे. लोकांमध्ये फारसा मिसळणारा स्वभाव नसल्याने लोकसंपर्कामध्ये ते नेहमीच सातत्याने मार खातात. त्याचबरोबर ओमराजेसारखे सहजासहजी ते कधीही उपलब्ध होत नाहीत. जनसामान्यांचा नेता, जनसेवक ही प्रतिमा निर्माण करू शकलेले अद्यापपर्यंत राणाजी नाही आहेत. तसंच त्यांचं असणारं संभाषण कौशल्य, ग्रामीण जनतेला आपलीशी वाटणारी भाषा, वक्तृत्व आणि मुद्दे उपस्थित करण्याच्या कौशल्यातसुद्धा ते ओमराजेपासून कोसों दूर आहेत. त्यात भाजपावर मतदारांचा सध्या रोष दिसून येतो आहे, तर ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्याने एक ओमराजेबद्दल लोकमनामध्ये आदर आहे. मतदारसंघामध्ये मराठा समाजाचा, मुस्लिम, लिंगायत, माळी या समाजाचाही प्रभाव आहे. यातही ओमराजे आघाडीवर दिसतील असं चित्र आहे. बार्शीतून भाऊसाहेब आंधळकर यांना वंचितने उमेदवारी दिलेली आहे, याचा फटका ओमराजेंना कितपत बसतो यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. काही असो, धाराशिवच्या शेतशिवारापासून ते खेड्यापाड्यापर्यंत सर्वत्र हवंय ते ओमराजेंची. ती परतवून अर्चना पाटील यांचं वारं निर्माण करण्यात राणांना यश मिळणार का हा कळीचा मुद्दा आहे. आजचा तुम्हाला बोलबिंदासचा हा भाग कसा वाटला हे निश्चितपणे कॉमेंटमध्ये आम्हाला सांगा. आजपर्यंत जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.